तैयार आहे नाचणी डोसा, जो एकदम हेल्दी आहे आणि टेस्टी देखील। तर यासाठी आपण सर्वप्रथम इथे नाचणी घ्यायची आहे एक वाटी, त्यामध्ये एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे। मी इथे रेशनचा तांदूळ वापरला आहे। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे उडीद डाळ, ही अर्धी वाटी घ्यायची आहे। त्यानंतर एक चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 4 ते 5 वेळा हे छान असं धुवून घ्यायचं आहे। चार ते पाच वेळेस मी छान धुवून घेतलं आहे उरड डाळ तांदूळ आणि नाचणीला। त्यानंतर मी ह्याला भिजत ठेवणार आहे 4 ते 5 तासासाठी। 4 ते 5 तास होऊन गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ तांदूळ हे छान भिजलं आहे। तर आता ह्याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये ग्राइंड करून झालं आहे, तुम्ही पाहू शकता आता आपलं हे बॅटर रेडी झालं आहे। आता या बॅटरला आपण एका स्टीलच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। आणि ह्याला आपल्याला झाकून 7 ते 8 तासासाठी तसंच ठेवायचं आहे। थोडं गरम अशा जागेमध्ये ठेवायचं आहे। आता हे सकाळी 7 ते 8 तास झाले आहेत। आता सकाळी मी हे नाचणीचे डोसे टिफिनसाठी बनवणार आहे। तर इथे मी जेवढं लागतं आहे तेवढं बॅटर घेतलं आहे। ह्यामध्ये मी पाणी घालत आहे आणि आपल्या डोसाला लागते तशी कन्सिस्टन्सी मी करून घेत आहे। तर ह्या बॅटरमध्ये आपण सॉल्ट घालायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं नाचणीच्या डोसाचं बॅटर अगदी रेडी आहे। इथे तवा मी तापत ठेवला होता, तर आता मी हे टिफिनसाठी देणार आहे माझ्या मुलाला। त्यासाठी मी इथे तूप घातलं आहे, त्याला सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आहे। आता हे बॅटर घेऊन मी इथे डोसे घालून घेणार आहे। छान असे जाळीदार तुम्ही पाहू शकता हा डोसा बनत आहे। सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही हे असं पीठ रात्री बनवून ठेवू शकता आणि पौष्टिक आणि झटपट असे नाचणीचे डोसे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला देखील बनवू शकता। नाचणीचे अनेक फायदे आहेत आणि थंडीच्या सीझनमध्ये तर नाचणी आपण अवश्य खावी। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, प्रोटीन असतं आणि यामध्ये आयन पण असतं, त्यामुळे आपला हिमोग्लोबिन वाढवायला देखील हे मदत करते। अशा प्रकारे ही नाचणी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता। एक साईडने हा डोसा छान झाला आहे, परतून मी वरून देखील त्याला थोडंसं एका मिनटासाठी शेकून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपला डोसा आता रेडी झाला आहे। अशाच प्रकारे आपण लागेल तितकं हे नाचणीचे डोसे घालून घ्यायचे आहेत। तर आपला डोसा रेडी आहे।